आले आहेत, पण ते अतिक्रमण करणाऱ्यांना आणि नगर प्रशासन मात्र त्याकडे चक्क दुर्लक्ष करत आहे. साताऱ्यात अतिक्रमणाच्या विषयाचा बोजवारा उडाला आहे. साताऱ्यावरील रस्त्यावरील विक्रेत्यांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण, रस्त्यावरील पदपथावरील अतिक्रमण विरोधी मोहिमांचा फज्जा झालेला आपण पाहिलेला आहेच. मात्र कोणालाही ओढ्यांवरील अतिक्रमणे नजरेस कशी पडत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राजवाडा मार्गे प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेजवळ निघणारा रस्ता आहे. या रस्त्यात एक ओढा लागत आहे. सध्या हा ओढा पद्धतशीरपणे बुजवला जात आहे. काही लोकांनी ओढा पूर्णपणे बुजून त्यातून गटारीसारखे पाणी सोडून घरे उभारली आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात त्याचे दुष्परिणाम समोर येतीलच, पण राजरोसपणे अशी अतिक्रमणे होताना संबंधित विभागाचे डोळे झाकलेले आहेत. याबाबत आश्चर्य वाटते. कोणी तक्रार देत नाही म्हणून अतिक्रमणे काढायचीच नाही अशी नवीन पद्धतच साताऱ्यात सुरू झाली आहे. अशा अतिक्रमणांवर नगरपालिका काय कारवाई करणार का नेहमी सारखेच डोळे झाकून गांधारीची भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा नगरपालिकेत सध्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र यातील कोणताच नगरसेवक किंवा नगरसेविका सक्षमपणे काम करताना दिसत नाही. तसेच नगराध्यक्षही ऍक्टिव्ह झालेल्या दिसत नाहीत. फक्त आघाडीचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे एकटेच सातारकरांसाठी धडपडताना दिसतात. ज्यांच्या नावावर नगरसेवक पद मिळाले त्या राजेंसाठी तरी नगरसेवकांनी कामे करावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात ओढ्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर येणार असून आत्ताच ओढ्यांचा मूळ प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. नाहीतर नेहमीसारखे आहेत, बैल गेला आणि झोपा केला. व्ही एम न्यूज मराठी, सातारा.